कोकण म्हटल्यानंतर जीव हळहळतो आणि आपोआप शब्द सुचत जातात, कारण मी स्वतः कोकणातला, मालवण माझं गाव, आणि त्याच्यामुळे कोकण या विभागाविषयी मला खूप आत्मीयता आहे. आणि या कोकणचा उद्धार करण्यासाठी, या कोकणचा विकास करण्यासाठी काही मराठी माणसं झटत आहेत, धडपडत आहेत. त्यापैकी एक असं व्यक्तिमत्व आहे ज्याला कोकण ग्लोबली करायचं आहे, ग्लोबल कोकण या कॉन्सेप्टनं त्यांनी पुढाकार घेतला आहे. मी आदरणीय संजयराव यादव यांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर येऊन आपला हा सन्मान स्वीकारावा. आणि आताच इथे उपस्थित झालेले आदरणीय हनुमंतराव गायकवाड सर आणि रचना बागवे यांना मी विनंती करतो की त्यांनी संजयराव यादव यांना सन्मानित करण्यासाठी व्यासपीठावर यावं. जरा जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात आपण स्वागत करूया ग्लोबल कोकणचे संजयराव यादव यांचं. आणि मी गायकवाड सरांना आणि रचनाजींना विनंती करतो की त्यांनी यादव सरांचं इथे स्वागत आणि अभिनंदन करावं, सत्कार करावा. एक आगळा वेगळा कार्यक्रम आज या पुणे नगरीत आपण सादर करतो आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातनं जशी माणसं आली आहेत, तशी कोकणातनंसुद्धा काही माणसं आलेली आहेत आणि त्यांचं प्रतिनिधित्व करणारी ही संस्था. मी गायकवाड सरांना विनंती करतो की त्यांनी इथे सन्मानित करावं. त्यांना जरा जोरदार टाळ्यांचा कडकडाट संजयराव यादव यांच्यासाठी. संजय यादवराव यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं. राव इकडे असो तिकडे असो, राव शेवटी रावच आहेत. जरा जोरदार टाळ्यांचा कडकडाट संजय यादवराव यांच्यासाठी. त्यांना विनंती करतो की त्यांनी ग्लोबल कोकणविषयी सांगावं आणि दिवाळीच्या शुभेच्छा द्याव्यात. एक मराठी उद्योजक आणि एक चळवळ जी माधवरावांनी सुरू केली, आणि अतिशय आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्राला ज्या चळवळीची गरज आहे, म्हणजे देशाला क्रांतिकारकांची गरज होती, यापुढे महाराष्ट्राला उद्योजक क्रांतिकारकांची गरज आहे. आणि ते पुढे नेण्याचं काम अमित आणि रचना करतायत, त्यांचं अभिनंदन. मी दोनच मिनटं घेणार आहे. मी हीच चळवळ पण कोकणात चालवतो, अशा प्रदेशात ज्याने गेल्या 70 वर्षात एकदाही कर्जमाफी मागितलेली नाही आहे, अशा प्रदेशात जिथे एकही शेतकरी आत्महत्या करत नाही, अशा प्रदेशात जिथे हुंडा घेतला जात नाही, जिथे हुंडाबळी होत नाही, जिथे पोटामध्ये मुलीला मारलं जात नाही, जिथे निसर्ग आणि माणूस हा जर जगामधला सगळ्यात समतोल जर कुठला असेल, तर तो कोकण प्रदेश आहे. आणि या कोकण प्रदेशाला जगात नेण्यासाठी, आणि जगातला सगळ्यात समृद्ध प्रदेश कॅलिफोर्निया नाही तर कॅलिफोर्नियाला हेवा वाटेल असा प्रदेश निर्माण करण्याची चळवळ समृद्ध कोकणची मी चालवतो. आणि मित्रांनो, एकच गोष्ट आपल्याला सांगण्यासाठी इथे आलो आहे मी, की पुण्यामध्ये पहिल्यांदा 6 ग्लोबल कोकणनंतर जो मुंबईत आंतरराष्ट्रीय महोत्सव होतो, आपण 1 नोव्हेंबर ते 4 नोव्हेंबर पुण्यामध्ये हा ग्लोबल कोकण महोत्सव करतो आहे. तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण आहे, पुणेकर आहेत आणि मुंबईकर आहेत त्यांनीही यायचं आहे. एक 2 मिनिटाची फिल्म आहे ग्लोबल कोकणची, ती आपण पाहावी. जाताना इथे संजीवनी जोगळेकर आणि पानसर हे 2 कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडून एक निमंत्रण पत्रिका पास या ठिकाणी आपण घ्यावा. धन्यवाद. कृपया सरांनी सांगितल्याप्रमाणे हा ही ध्वनीचित्रफीत या ठिकाणी दाखवण्यात यावी.
धन्यवाद आणि यानंतर पुढील